नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण इयत्ता 11वीचा इतिहास अभ्यासत आहोत आणि त्यामधलं जे तिसरं प्रकरण आहे आपलं, स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचं योगदान, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आज आपण जे काही महाराष्ट्रामध्ये उठाव झाले, जसे की रामोश्यांचे उठाव, कोळ्यांचे उठाव आणि भिल्लांचे उठाव, याचा विस्तृत स्वरूपाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये उठाव घडून येण्यामागची जी काही पार्श्वभूमी होती ती आता आपण अभ्यासूयात. 23 जून 1857 प्लासीच्या युद्धामध्ये बंगालच्या नवाबाचा पराभव करून ब्रिटिशांनी बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा जो पाया आहे तो घातलेला होता. तसेच 1818 महाराष्ट्रात सत्तांतर होऊन येथील जी सत्ता होती ती ब्रिटिशांच्या हातामध्ये आलेली होती. आपले जे शेवटचे बाजीराव होते त्यांच्याकडून ब्रिटिशांकडे सत्ता हस्तांतरण झालेली होती. तसेच माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनची या भागाचा कमिशनर म्हणून नियुक्ती देखील करण्यात आलेली होती व शेतीसाठी पारंपरिक रयतवारी जी पद्धत होती ती पुन्हा लागू करण्यात आलेली होती. मित्रांनो, इंग्रजाच्या अन्यायी धोरणामुळे त्यांच्या विरोधात अनेक उठाव झाले. ते उठाव जर आपण बघितलं तर नागपूर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी संस्थानातील लोकांनी, तसेच रामोशी, कोळी, भिल्ल यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव केलेले होते. मित्रांनो, ब्रिटिश सत्तेविरोधी आंदोलनाची किंवा उठावाची जी काही कारणे होती ती आता आपण अभ्यासूयात. ब्रिटिश परकीय, परधर्मीय व परभाषिक व परकीय संस्कृतीचे प्रतिनिधी होते. मित्रांनो, जर आपण बघितलं तर ब्रिटिश लोकांचं राहणीमान, त्यांची भाषा, त्यांची संस्कृती ही भारतीय लोकांपेक्षा खूप वेगळ्या प्रकारची होती, हे देखील त्यामागचं एक कारण होतं. तसेच ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही धोरण होतं ते आर्थिक शोषणाच्या तत्वावर आधारित होतं. मित्रांनो बघा, जर आपल्या शेतकऱ्यांकडून, भारतीय शेतकऱ्यांकडून, भारतीय व्यापाऱ्यांकडून कमी किमतीत माल घेऊन ते इंग्लंडमध्ये अधिक किमतीला विकत होते, त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांची एक प्रकारची आर्थिक पिळवणूकच ते घडून आणत होते. तसेच पुढचं जर आपण कारण बघितलं तर ब्रिटिशांनी भारतात ख्रिश्चन धर्माचा देखील प्रसार चालू केलेला होता. तसेच मराठी सत्तेच्या ऱ्हासामुळे नैराश्य आलेले व सत्तेपासून दुरावलेले संस्थानिक देखील यामुळे संतप्त झालेले होते, कारण की त्यांच्या हातात जी सत्ता होती, जी काही त्यांचं ऐशोआरामाचं जीवन होतं ते आता त्यांच्यापासून गेलेलं होतं. मित्रांनो, रामोशी, कोळी, भिल्ल इत्यादी स्वतंत्र वृत्तीने जगणाऱ्या लोकांच्या विरोधात देखील ब्रिटिशांनी धोरण स्वीकारलेले होते. त्यांचा जो काही व्यवसाय होता पारंपरिक चालत आलेला, किल्ल्यांची बंदोबस्ती असो किंवा एखाद्या पहारेकरी म्हणून त्यांची जी नियुक्ती होती किंवा त्यांच्या ज्या पारंपरिक जमिनी होत्या त्या देखील त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आलेल्या होत्या. या सर्व कारणामुळे एक उठावाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली होती. मित्रांनो, आता आपण क्रमक्रमाने रामोशी, कोळी आणि भिल्ल यांचे उठाव अभ्यासूयात. सुरुवातीला आपण रामोश्यांचा उठाव हे अभ्यासूयात. रामोश्यांची वस्ती प्राधान्याने महाराष्ट्रात आढळते. तसेच रामोशी हे स्वतःला रामवंशी समजत असत. मित्रांनो, निजामाच्या प्रदेशातील जो शोरपूरचा राजा होता ते त्याला आपला प्रमुख म्हणत असत. तसेच आपल्या नावापुढे नाईक अशी संज्ञा देखील ते लोक लावत असत. आपण बघू शकतो की जो काही निजामाच्या प्रदेशामध्ये शोरपूरचा राजा होता तो त्याला आपण त्याला ते प्रमुख मानत, तसेच स्वतःच्या नावापुढे ते नाईक ही संज्ञा देखील लावत असत. पुणे प्रांतामध्ये रामोश्यामध्ये चव्हाण तसेच जाधव अशा दोन आडनावाचे लोक आपल्याला दिसतात. मित्रांनो, त्यांचा जर आपण व्यवसाय बघितला तर तो शेती, पशुपालन, किल्ल्यांची जी बंदोबस्ती होती, तसेच मोठ्या वाड्यावर पहारेकरी इत्यादी कामे ते करीत असत. किल्ल्यांच्या बंदोबस्ताचे काम त्यांच्याकडे सोपवण्याची पद्धत, तसेच ठराविक गावाचा महसूल गोळा करण्याचा त्यांना अधिकार देखील देण्यात आलेला होता. त्यांची इनामेही जप्त करण्यात. मित्रांनो, ब्रिटिशांनी काय केलं माहीत आहे का? ब्रिटिशांनी त्यांची जी काही इनामेही होती ती जप्त केली. तसेच त्यांचे जे काही किल्ल्यावरची बंदोबस्तीचं होतं, जे काही काम होतं, तसेच वाड्यावरचे जे काही पहारेकरी होते ते त्यांचे जमिनी, त्यांचे बंदोबस्तीचं काम, त्यांचं पहाऱ्याचं काम ते सगळं त्यांनी काढून घेतलं व तसेच त्यांची इनामेही देखील जप्त केली होती. त्यामुळे हे लोक दरोडे घालू लागले. तसेच ब्रिटिशांची जी कायदेव्यवस्था होती ती या सर्वामुळे धोक्यात आलेली होती. मित्रांनो, रामोशी लोक जुलमी सावकारावर दरोडे टाकत असत. तसेच त्यांचं जर आपण दरोडे जर बघितला तर तो पहिला दरोडा होता तो विंग गावामध्ये 1818 साली टाकण्यात आलेला होता आणि तो दरोडा
उमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली टाकलेला होता. मित्रांनो, उमाजी नाईकाचा जर आपण जन्म बघितला तर तो भिवरी या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. तसेच त्यांचे वडील दादाजी हे अन्यायाच्या विरोधात कार्यदेखील करत होते. मित्रांनो, संतूच्या नेतृत्वाखाली उमाजी व त्याचा भाऊ अमृता याने भांबुर्डाचा लष्करी खजिना देखील लुटलेला होता. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, संतू जो नाईक होता, संतू नाईक त्याच्या नेतृत्वाखाली उमाजी व त्याचा भाऊ अमृता याने भांबुर्डाचा लष्करी खजिना लुटलेला होता. तसेच संतू नाईकांच्या मृत्यूनंतर जे काही त्याचं पुढारी पण होतं ते आता उमाजी नाईकांच्या हाती आले होतं. त्यामुळे त्यांनी त्याच वर्षी 7 दरोडे 8 वाटमाऱ्या घडून आणल्या आणि अनेक धनिकांना देखील त्यांनी लुटलेलं होतं. मित्रांनो, अखेर इंग्रजांनी उमाजी विरुद्ध पहिला जाहीरनामा काढलेला होता. तो 1826 मध्ये त्यांनी पहिला जाहीरनामा काढला. ब्रिटिशांनी एकूण 3 जाहीरनामे काढले, ते आता आपण पुढे बघणारच आहोत. व 3 जाहीरनामे काढून पकडून देणाऱ्याला 12,000 रुपये इनाम देखील त्यांनी ठेवलेला होता. त्यांनी इंग्रजांना आव्हान देण्यासाठी पुण्याचा कलेक्टर H.D. रॉबर्टसन याच्याकडून 1827 मध्ये पुढील मागण्या केल्या होत्या. मित्रांनो बघा, उमाजी नाईकांनी ब्रिटिशांसमोर पुढील मागण्या केलेल्या होत्या. त्यात पहिली मागणी अशी होती की इंग्रजांनी अमृता रामोशी व विनोबा यांना मुक्त करावी. तसेच रामोशांची परंपरागत वतने देखील परत करावी. पुरंदर व इतर ठिकाणी असणाऱ्या रामोशाच्या वतनाला इंग्रजांनी हात देखील लावू नये अशा त्यांच्या मागण्या होत्या. तो त्याने इंग्रजाकडे पाठवलेल्या होत्या. मित्रांनो, उमाजीने दुसरा जाहीरनामा काढला. या जाहीरनाम्यानंतर भोर संस्थानामधील 13 गावांनी उमाजीला महसूल देखील दिलेला होता. दरम्यानच्या काळातच उमाजीने कोल्हापूर चे छत्रपती व आंग्रे यांच्याशी सलोख्याचे संबंध देखील निर्माण केलेले होते. व याचा फायदा घेऊन उमाजीने ब्रिटिश विरोधात दहशत निर्माण करायला सुरुवात केलेली होती. उमाजीने आपल्या कुटुंबाखातर इंग्रजांपुढे शरणागती देखील या ठिकाणी पत्करलेली होती. मित्रांनो, उमाजीचं जे काही कुटुंब होतं त्याला ताब्यात घेतल्याशिवाय उमाजी आपल्या हातात येणार नाही हे इंग्रजांच्या लक्षात आले व त्यांनी त्यांच्या कुटुंबाला ताब्यात घेतलं. परिणामी उमाजी नाईक हे इंग्रजांपुढे शरणागती पत्करली. इंग्रजांनी उमाजीचे सर्व गुन्हे देखील माफ केलेले होते. त्याने इंग्रजांची नोकरी स्वीकारली व पुणे व सातारा भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी ही उमाजी नाईकाकडे सोपवण्यात आलेली होती. पण मित्रांनो, पुढे उमाजी नाईक यांनी ती जी काही ब्रिटिशांची नोकरी होती ती सोडून दिली व आपल्या रामोशी समाजाला एकत्र पुन्हा त्यांचे साथीदार एकत्र करून त्यांनी पुन्हा ब्रिटिशांविरुद्ध लढाई म्हणा किंवा वाटमाऱ्या किंवा जे काही दरोडे होते जे श्रीमंतावर टाकण्याचे ते पुन्हा चालू केले व इंग्रजांना पळोकी सोडू करून सोडण्याचं काम त्यांनी चालू ठेवलेलंच होतं. परिणामी कलेक्टर रॉबर्टसनने 15 डिसेंबर 1827 रोजी जनतेसाठी जाहीरनामा काढून उमाजीला उत्तर दिले व या जाहीरनाम्याच्याद्वारे असे जाहीर केले की जनतेने रामोशांना पाठिंबा देऊ नये व सहकार्य देखील करू नये. तसेच उमाजी, भुजाजी, पांडूजी व एसाजी या बंडखोरांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस देखील दिले जाईल असं त्याने एक जाहीरनामाच प्रसिद्ध केलेला होता. कलेक्टर रॉबर्टसनच्या जाहीरनाम्यामुळे उमाजी संतप्त झाले व त्याने 5 दिवसात 5 इंग्रजांना पकडले व त्यांची जी मुंडकी होती कापून सासवड येथील ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना त्यांनी पाठवलेली होती. मित्रांनो, भोर संस्थानातील 13 गावच्या महसुलावरून उमाजींचा इंग्रजांशी संघर्ष वाढतच गेला. मित्रांनो, पुन्हा उमाजी व इंग्रज संघर्ष हा चालू झाला. इंग्रज सरकारने उमाजीला पकडण्याची जबाबदारी अलेक्झांडर व तसेच कॅप्टन ऑंकेटॉशवर यावर सोपवलेली होती. उमाजीशी त्यांचा पहिला संघर्ष हा मांढरदेवच्या डोंगरावर झालेला होता. कलेक्टरच्या जाहीरनाम्याला उत्तर देणारा जाहीरनामा उमाजींनी देखील काढलेला होता. मित्रांनो, उमाजी नाईकच्या जाहीरनाम्यामध्ये असे होते की दिसेल त्या युरोपियांना ठार करावे, ज्यांची वतने तनके इंग्रजांनी बंद केली आहेत त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा दिला तर ती वतने व तनके आपण परत मिळवून देऊ. तसेच कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये अन्यथा त्या गावचा विध्वंस केला जाईल. मित्रांनो, अशा प्रकारचा ब्रिटिशांच्या जाहीरनाम्याला एक प्रकारचा विरोध म्हणून त्यांनी स्वतः एक जाहीरनामा काढलेला होता. 1831 पुण्याचे कलेक्टर जॉर्ज चिबन यांनी एक जाहीरनामा पुन्हा काढला. उमाजी, भुजाजी, एसाजी, कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी 5,000 व 200 बिगे जमीन दिले जाईल. मित्रांनो, खूप मोठी अशी ही रक्कम होती. 5,000 रुपये त्या काळात जर बघितलं तर आपण खूप अशी मोठ्या प्रकारची ही रक्कम होती. तसेच सरकारला उमाजीबाबत बातमी देणाऱ्यास 2,500 रुपये बक्षीस तसेच 100 बिगे जमीन देखील दिली जाईल.
मित्रांनो, प्रत्यक्ष बंडात सामील असणाऱ्याने बातमी पुरविल्यास त्याचे सर्व गुन्हे माफ देखील केले जाईल. अशा प्रकारचे एक प्रकारचे लाचच म्हटलं तरी त्याला वागू ठरणार नाही, जेणेकरून त्या बक्षिसाची रक्कम इंग्रजांनी इतकी वाढवून ठेवली होती की कोणीही त्या बक्षिसाला बघून आकर्षित झालं पाहिजे, असा एक प्रकारचा त्यांचा त्याला आपण प्लान हे देखील म्हणू शकतो. काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ आवळस येथे आणले. नानाने उतोली येथे 15 डिसेंबर 1831 उमाजीला पकडले. इंग्रजाच्या स्वाधीन देखील त्याने केलेले होते. मित्रांनो, काळू व नाना हे जे काही त्यांचे साथीदार होते जे जुने, त्यांनी विश्वासघाताने उमाजीला 15 डिसेंबर 1831 पकडून इंग्रजाच्या स्वाधीन केलेले होतं. मित्रांनो, उमाजीला कैद करण्यात आलेली होती. तसेच त्याला गुन्हेगार ठरवून 3 फेब्रुवारी 1834 फाशी देण्यात आलेली होती. मित्रांनो, आता आपण कोळ्यांचा उठाव बघूयात. कोळ्यांची जी वस्ती होती ती मुख्यतः मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात व कोकण या भागामध्ये आढळत होती. तसेच किल्ल्यांच्या ह्यांची जर आपण कामे बघितली तर किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये त्यांचे महत्त्वाचे स्थान होते. मित्रांनो, पण इंग्रजी राजवटीमध्ये किल्ल्यांची व्यवस्था पूर्णतः बदलली गेल्यामुळे त्यांच्या ज्या काही नोकऱ्या होत्या, त्यांचं काही जे उपजीविकेचं साधन होतं ते हिसकावून घेण्यात आलेलं होतं. तसेच शेतीवर उदरनिर्वाह करावा तर इंग्रजांनी जमिनी देखील त्यांच्या काढून घेतलेल्या होत्या. त्यामुळे कोळ्यावर उपासमारींची वेळ आलेली होती. परिणामी जी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती त्याच्या विरोधात त्यांनी महाराष्ट्रातील कोळी इंग्रजांच्या विरोधामध्ये गेलेली या ठिकाणी आपल्याला दिसतात. कोळ्यांचे उठाव 3 टप्प्यांमध्ये झालेले आहेत. पहिला जो टप्पा होता तो 1824 दरम्यान मुंबई भागामध्ये नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केलेला होता. तो उठाव ब्रिटिशांनी दडपला व त्या भागामध्ये शांतता निर्माण त्यांनी केलेली होती. मित्रांनो, पोलीस दलातील कोळी जमातीचा जो अधिकारी होता रामजी भांगडिया हा अत्यंत नाराज झाला. त्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन कोळी जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले होते. मित्रांनो, 1828 रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी उठाव केला. हा संघर्ष एकूण 2 वर्ष चाललेला होता. कोळ्यांचा हा उठाव दडपण्यासाठी ब्रिटिशांनी कॅप्टन अलेक्झांडर व मॉन्कटसची नियुक्ती केलेली होती. मित्रांनो, या उठावाचा जर आपण दुसरा टप्पा बघितला तर कोळ्यांनी पुन्हा उठाव करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानुसार इसवी सन 1839 पुण्यात एकदम उठाव केला व यावेळी त्यांनी 2 घोषणा केलेल्या होत्या. त्यामध्ये जर आपण पहिली घोषणा बघितली तर तो दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्याची स्थापना झाली आहे व संपूर्ण राज्य हे कोळ्यांच्या ताब्यात आहे. आणि रोज या असिस्टंट कलेक्टरने उठाव मोडून काढण्यासाठी पुणे येथून सैन्य बोलावून घेतले व 54 कोळ्यांना या ठिकाणी पकडण्यात आलेलं होतं. त्यांना कडक शिक्षा देण्यात आल्या, काहींना तर फाशी पण देण्यात आली. त्यामुळे कोळ्यांचा उठाव दडपून टाकण्यात ब्रिटिशांना या ठिकाणी यश आलेलं होतं. मित्रांनो, आता आपण तिसरा टप्पा बघूयात. यावेळी रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे नाशिक नगर परिसरामध्ये उठाव झालेले होते. सातारा व पुरंदर भागातही या उठावाचे लोण पसरलेले होते. मित्रांनो, इसवी सन 1845 बापू भांगडिया जो होता त्याला पकडण्यात आलेलं होतं. मित्रांनो, कोळ्यांनी आसपासच्या परिसरातील सावकारांना लुटले. तसेच नाणेघाट, माळशेजघाट ताब्यात घेतले व कोकणाचा जाणारा जो मार्ग होता तो त्यांनी ताब्यात घेतलेला होता. कोळ्यांच्या उठावाचे लोण हे पसरतच चाललेले होते. परिणामी कॅप्टन जेल याने कोळ्यांच्या संदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली आणि इसवी सन 1850 कोळ्यांचा उठावाचा कायमचा बंदोबस्त करण्यात आलेला होता. मित्रांनो, आता आपण भिलांचा उठाव अभ्यासूयात. भिलांची वस्ती ही आरवली, विंध्य, सह्याद्री व सातपुडा पर्वतरांगामध्ये होती. तसेच खानदेशात त्यांची वस्ती ही जास्त प्रमाणामध्ये होती. त्यांच्या उपजीविकेचे जे साधन आपण बघितलं तर ते होतं शेती करणे, पशुपालन, मासेमारी, शिकार हे त्यांचा व्यवसाय होता. मित्रांनो, लढाऊ बाणा हा भिलांचा मूळ पिंड होय. तसेच पेशवाईच्या अखेरच्या काळात खानदेशात अराजकता माजली होती. याचाच फायदा भिलांनी घेतलेला होता. इसवी सन 1803 त्यांनी उठाव केला. त्यांचे स्वरूप प्रखर असे होते त्या उठावाचं स्वरूप. यावेळी पेंढारी लोकांचा देखील त्यांना पाठिंबा होता. मित्रांनो बघा, जे 1803 त्यांनी जो उठाव केला होता त्यांचं जो उठावाचं स्वरूप होतं ते असं प्रखर स्वरूपाचं होतं व त्यांच्या उठावाला पेंढारी लोकांनी देखील पाठिंबा दिलेला होता. भिलांनी सातमाळा, अजिंठा या भागामध्ये उठाव केले. तसेच
यामुळे इंग्रजांनी जाहीरनामा काढला, पण जे काही भिल्ल लोक होते त्यांनी त्याला बिल अशी दाद दिलेली नाही. भिल्लांनी आपला उठाव सुरूच ठेवला, त्यामध्ये सातमाळाचा चिल नाईक याचा देखील समावेश होता. त्याने इंग्रजांना हैराण करून सोडले. मित्रांनो, कॅप्टन ब्रिग्जने त्याला पकडले व फाशीची शिक्षा दिलेली होती. जो काही चिल नाईक होता त्याने इंग्रजांना हैराण करून सोडलेलं होतं. परिणामी जो कॅप्टन ब्रिग्ज होता तो त्याने त्याला पकडून फाशीची शिक्षा दिलेली होती. भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कॅप्टन ब्रिग्जने कॅप्टन डुसॉर्टची व कॅप्टन ब्रिग्जने मेजर मोरिन याची नियुक्ती केलेली होती. तर मित्रांनो बघा, कॅप्टन ब्रिग्ज जो होता त्याने डुसॉर्टची नियुक्ती केलेली होती व कॅप्टन ब्रिग्जने मेजर मोरिन यांची नियुक्ती केलेली होती. मित्रांनो, पुन्हा इसवी सन 1822 मध्ये हिरा नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले व 1825 साली सेवाराम घिसाडे यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी पुन्हा उठावास सुरुवात केली. यावेळी सेवारामच्या बंडाला देशी संस्थानिक देशमुख यांचा देखील पाठिंबा होता. मित्रांनो बघा, 1825 साली सेवाराम घिसाडे जो होता त्याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी पुन्हा उठावास सुरुवात केली होती. या उठावास जे काही देशी संस्थानिक देशमुख जे होते त्यांचा देखील याला पाठिंबा होता. मित्रांनो, लेफ्टनंट ऑट्टम हा भिल्लांचं बंड शमवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने सेवारामला पकडले व त्याच्या साथीदारांची मवाळ भूमिका लक्षात घेऊन लेफ्टनंट ऑट्रमने या सर्वांचे गुन्हे माफ देखील केलेले होते. मित्रांनो, भिल्लांशी संघर्ष करून खानदेशात शांतता निर्माण होऊ शकणार नाही याची इंग्रज अधिकाऱ्यांना जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी पुढील निर्णय घेतले, भिल्लांची सैन्यात भरती केली. तसेच त्यांची वेगळी पथके देखील आपल्या सैन्यामध्ये उभारलेली होती व त्यायोगे त्यांच्या शौर्याला वाव देखील मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं होतं. मित्रांनो, रस्ते खिंडी अशा अडचणीच्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचे काम हे भिल्लांकडे सोपवण्यात आलेलं होतं. तसेच पूर्वापार चालत आलेल्या ज्या काही जमिनी आहेत ते त्यांच्याकडे पुन्हा सोपवलेल्या होत्या. त्यामुळे भिल्लांचं जे काही बंड होतं, भिल्लांचा जो काही उठाव होता तो शमवण्यासाठी, शांतता राखून ठेवण्यासाठी इंग्रजांनी ही युक्ती लढवलेली होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे काही महाराष्ट्रामध्ये उठाव घडून आलेले होते, भिल्लांचे उठाव, रामोशांचे उठाव, कोळ्यांचे उठाव, याचा विस्तृत असा अभ्यास केलेला आहे. याचा जो दुसरा भाग आहे तो आपण लवकरात लवकर, तर मित्रांनो